अकोले तालुक्यातील गनोरे गावातील कैलासवासी साथी सावळेराम सखाराम दातीर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा पाठपुरावा ठेवेदार आणि एसनाईन चॅनलनं करून या संदर्भात आवाज उठवला होता या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर एकतीस तारखेला तीन वर्षाचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक अहमदनगर आणि सहाय्यक निबंधक अकोले यांनी दिलेत शासकीय लेखापरीक्षक नेमण्यात यावा ठेवीदार यांच्या रकमा त्यांना परत करण्याबाबत कारवाई करण्यात यावी तसेच संस्थेकडील थकबाकीदार यांच्याकडून वसुली करण्यात यावी तसेच दहा दिवसांच्या आत उलट टपाली दहा दिवसांच्या आत माहिती आणि फेरलेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात यावा असे आदेशात म्हटलं आहे मात्र सहकाराकडून समृद्धीकडे अशी ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी शेतमजूर व्यावसायिक यांची फसवणूक करणाऱ्या पतसंस्था या ब्रीदवाक्याला काळीमा फासण्याचं काम करत आहेत आपल्या कष्टाने घामाने कमावलेली संपत्ती खरंच पतसंस्थांमध्ये सुरक्षित नाही हेच या गनोरे गावातील पतसंस्थेच्या अपहारामुळे पुढं आले महाराष्ट्रातील कैलासवर यशवंतराव चव्हाण शरद पवार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील कैलासवासी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये रोजावी म्हणून मोठे प्रयत्न केले मात्र अलीकडच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये मोठा गोलमाल दिसून येतोय न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे एसएन मीडिया अकोले